Going Towards Excellence by Achyut Borbore की ह्या टॉपिकवरील जे काही आईस ब्रेकर आहे ते आज आपण पाहण्याचा प्रयत्न करू. सो लेट्स स्टार्ट. पहिले काय, डिस्कस विथ युअर पार्टनर, मॅच द वर्ड्स गिव्हन इन अ टेबल ए विथ देअर मिनिंग इन अ बी टेबल बी. म्हणजे काय, इथे टेबल ए आणि टेबल बी दिलेलं आहे, ते तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. इथे मी तुम्हाला प्रॉपरली जोड्या जुळवून दिलेलं आहे. क्रूज, क्रूज म्हणजे काय, अ जर्नी ऑन अ बोट ऑर शिप टू अ नंबर ऑफ प्लेसेस. म्हणजे काय, तुम्ही बोटवरून किंवा शिपमधून नंबर ऑफ प्लेसेस फिरू शकता. तुम्ही गोव्यामध्ये किंवा कोस्टल एरियामध्ये गेला तर तिथे क्रूजवर जातो आपण. म्हणजेच ते हे झालं, तुम्ही बोटमधून किंवा शिपवरून नंबर ऑफ प्लेसेस त्या वॉटरवेजमधून जाऊ शकता. नेक्स्ट कुठला, एक्सपेडिशन म्हणजे काय, अ जर्नी एस्पेशली बाय अ ग्रुप ऑफ पीपल फॉर अ स्पेसिफिक पर्पज. म्हणजे काय, एखाद्या स्पेसिफिक पर्पजनुसार तुमचं काहीतरी पर्पज आहे, त्यामुळे काय करतात तुम्ही ग्रुप ऑफ पीपल करता. आता सपोज अंटार्क्टिकामध्ये किंवा आर्टिक सर्कलमध्ये, आर्टिक सर्कलमध्ये आपले खूप सारे रिसर्च स्टेशन आहेत, तिथे मग जर लोक एकत्रितरित्या गेले तर काय झाले, ते एक्सपिडिशन झाले. त्याला काय म्हणतो आपण, एखाद्या प्रोजेक्टवर जर सगळे मिळून जात असतील त्याला एक्सपिडिशन म्हणतो. कॅम्प म्हणजे काय, अ प्लेस युजली अवे फ्रॉम अर्बन एरियाज वेअर टेंट्स आर इरेक्टेड फॉर शेल्टर. म्हणजे काय, जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर शहरामधून थोडंसं बाहेर जायचं असेल गावामध्ये, तर काय करतो आपण टेंट घेऊन जातो आणि तिथे एक दिवस किंवा दोन दिवस टेंट टाकून तिथे राहतो, त्याला कॅम्प असतो. ट्रीप म्हणजे काय, अ ब्रीफ प्लेजर आउटडोर विजिट. म्हणजे काय, रिलॅक्सेशनसाठी आपण काय करतो, शनिवारी रविवारी सुट्टी असेल तर काय करतो, एक ट्रीप विजिट करतो. म्हणजे काय, तुम्हाला बरं वाटतं की बाबा थकाथकीच्या जीवनामधून काही वेळ काढतो, त्याला ट्रीप असे आपण म्हणतो. नेक्स्ट काय आहे, एक्सकर्शन म्हणजे काय, अ शॉर्ट जर्नी टू अ प्लेस विथ अ पर्टिक्युलर पर्पज. म्हणजे काय, ते एक्सपिडिशन म्हणजे काय, तुम्ही एखाद्या पर्पजसाठी जाता पण तिथे लॉंग टर्म असतं, परंतु इथे काय शॉर्ट म्हणजे थोड्याशा कालावधीसाठी काहीतरी पर्पज असेल तर तुम्ही एकत्रितरित्या तिथे जाता. लग्न वगैरे असाल तर तुम्ही लग्न एखाद्याला एक पर्पज जाता. म्हणजे काय, तुम्ही सगळे मित्र मिळून जाता, म्हणजे एखाद्याला एक्सकर्शन झालं थोड्यासा टाइम होतो, ते लग्न झाल्यानंतर तुम्ही परत येता. पिकनिक काय, अ शॉर्ट विजिट टू अन आउटडोर प्लेस वेअर पीपल सेलिब्रेट एन्जॉय अँड इट. म्हणजे काय, पिकनिक म्हणजे आपण सुट्टीमध्ये पिकनिकला जातो, कशासाठी जातो, एक चांगला बिहेव व्हावा, सेलिब्रेट करण्यासाठी, बर्थडे असेल, काही ॲनिव्हर्सरी असेल, तिथे जाऊन आपण एन्जॉय करतो, फूड खातो, एखाद्याला पिकनिक झालं. व्हॉयेज म्हणजे काय, लॉंग जर्नी ऑन एखाद्या बोटमधून शिपमधून तुम्हाला लॉंग जर्नी करायची असेल तर त्याला व्हॉयेज असं म्हणतात. तुम्ही एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकता, हे लॉंग जर्नी व्हॉयेज. नेक्स्ट काय आहे, डिस्कस द फॉलोइंग विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब. वेब कम्प्लीट करा. क्वालिटीज रिक्वायर्ड फॉर एक्सलन्स, कोणकोणत्या क्वालिटीज लागतात. विजन तर पाहिजे तुमच्याकडे, तुमच्याकडे विजन पाहिजे, तुम्ही काय करणार आहे हे एक क्वालिटी आहे एक्सलन्ससाठी. हार्डवर्क, तुमच्याकडे हार्डवर्क करणे गरजेचं आहे. मग काय, कम्पॅशन म्हणजे काय, तुमच्याकडे पॅशन पाहिजे की माझ्याकडून हे होणार. तर स्मार्ट वर्क पाहिजे, इनोव्हेशन म्हणजे नवीन काहीतरी करणार, हे एक्सलन्सचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. सेल्फ अवेअरनेस, तुमच्याकडे आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे माहीत असणे गरजेचं आहे. क्रिएटिव्हिटी, तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असणे गरजेचं आहे, काहीतरी क्रिएटिव्हपणा तुमच्यामध्ये असणे हे एक एक्सलन्स आहे. पॅशन असणे, कम्पॅशन, पॅशन बोथ आर सिमिलर. नॅचरल टॅलेंट, तुमच्याकडे टॅलेंट, इनबॉर्न टॅलेंट आपण असं म्हणतो, हे देखील एक एक्सलन्सच आहे. क्युरियॉसिटी, जाणून घेण्याची उत्सुकता, काहीतरी नवीन जाणून घेण्याची उत्सुकता. व्हरेशियस रीडर म्हणजे काय, वाचन करणारा, हे एक एक्सलन्स आहे. जितके तुम्ही वाचाल तितकं तुमची बुद्धी स्ट्रॉंग होणार, तितकं तुम्हाला नॉलेज जास्त भेटणार. हेल्पिंग टू अदर, दुसऱ्यांना हेल्प करणे, हे देखील काय आहे, एक्सलन्सच आहे. होप तुम्हाला हे